हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण विशेषणांविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. लेट अस लर्न फ्यू इम्पॉर्टंट थिंग्स अबाउट ॲडजेक्टिव्ज टुडे. ॲडजेक्टिव विशेषण, नामाबरोबर वापरलेला असा शब्द जो नामाने उल्लेखलेल्या व्यक्ती, प्राणी, स्थळ अथवा वस्तू यांचे वर्णन करतो किंवा त्यांच्याकडे निर्देश करतो किंवा त्यांची संख्या, परिमाणं सांगतो, त्याला विशेषण असे म्हणतात. तेव्हा आपण अशी व्याख्या करू शकतो की विशेषण म्हणजे नामाबरोबर येणारा असा शब्द जो नामाच्या अर्थामध्ये अधिक भर घालतो. विशेषण ॲडजेक्टिवचा अर्थ आहे त्यामध्ये अधिक, ॲडेड टू. गुणदर्शक विशेषणे ही कशा प्रकारचे या प्रश्नाचे उत्तर देतात. मेहक इज अ क्लेव्हर स्टुडंट, मेहक हुशार विद्यार्थिनी आहे. परिमाणदर्शक विशेषणे ही परिमाणाने किती या प्रश्नाचे उत्तर देतात. यू हॅव नो रिस्पॉन्सिबिलिटी, तुझ्यावर जबाबदारी नाही. संख्यादर्शक विशेषणे ही संख्येने किती या प्रश्नाचे उत्तर देतात. देर आर थ्री क्लॉक्स हंग ऑन द वॉल, भिंतीवर तीन घड्याळे टांगलेली आहेत. जेव्हा व्हॉट, विच आणि हूज हे नामाबरोबर प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात तेव्हा त्यांना प्रश्नार्थक विशेषणे असे म्हणतात. व्हॉट मॅनर ऑफ गर्ल इज शी, ती कोणत्या प्रकारची मुलगी आहे. विच मेथॉड शाल वी अडॉप्ट, आपण कोणती पद्धत वापरावी. हूज पेन इज दिस, हा कोणाचा पेन आहे. बरीचशी विशेषणे नामांपासून बनविली जातात. उदाहरणार्थ फुल, फुलिश, प्ले, प्लेफुल, ट्रबल, ट्रबलसम, सेन्स, सेन्सलेस, सेन्सिबल, गोल्ड, गोल्डन, डर्ट, डर्टी, लाफ, लाफेबल, करेज, करेजस, मॅन, मॅनली, गिफ्ट, गिफ्टेड. काही विशेषणे क्रियापदांपासून बनवली जातात. उदाहरणार्थ ॲफोर्ड, ॲफोर्डेबल, रीड, रीडेबल, प्ले, प्लेफुल, टायर, टायरलेस, टायरसम, टॉक, टॉकेटिव, सीज, सीजलेस, मूव, मूव्हेबल, कॉरल, कॉरलसम. काही विशेषणे इतर विशेषणांपासून बनवली जातात. उदाहरणार्थ ट्रॅजिक, ट्रॅजिकल, होल, होलसम, थ्री, थ्री फोल्ड, व्हाईट, व्हाईटिश, सीक, सीकली, कॉमिक, कॉमिकल, ग्रे, ग्रेइश, जॉयस, जॉयफुल. कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ज, विशेषणांची तुलना. तुलना दाखवण्यासाठी विशेषणांची रूपे बदलतात. जसे क्लेव्हर, क्लेव्हरर, द क्लेव्हरेस्ट, गुड, बेटर, द बेस्ट, बॅड, वर्स, द वर्स्ट यांना तुलनेचे तीन भाव, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असे म्हणतात. क्लेव्हर हे विशेषण समभावात पॉझिटिव्ह डिग्री आहे असे म्हटले जाते. श्रीधर इज क्लेव्हर, श्रीधर हुशार आहे. क्लेव्हरर हे विशेषण तर भावात कंपॅरेटिव्ह डिग्री आहे असे म्हटले जाते. श्रीधर इज क्लेव्हरर दॅन मनोहर, श्रीधर मनोहरपेक्षा हुशार आहे. हे आपण मनोहर इज लेस क्लेव्हर दॅन श्रीधर असेही म्हणू शकतो. क्लेव्हरेस्ट हे विशेषण तमभावात सुपरलेटिव्ह डिग्री आहे असे म्हटले जाते. श्रीधर इज द क्लेव्हरेस्ट बॉय इन द क्लास, श्रीधर वर्गातला सर्वात हुशार मुलगा आहे. एल्डर, ओल्डर, एल्डेस्ट, ओल्डेस्ट यात एल्डर आणि एल्डेस्ट यांचा वापर फक्त व्यक्तींसाठी होतो, प्राणी किंवा वस्तूंसाठी होत नाही. दॅन हा शब्द एल्डर बरोबर वापरत नाहीत.
माय ब्रदर इज माय एल्डर बाय टू इयर्स असा वापर करतात. ओल्डर आणि ओल्डेस्ट व्यक्ती व वस्तू दोन्हींसाठी वापरतात. सय्यद इज ओल्डर दॅन पंडित व्यक्ती. आणि दॅट बिल्डिंग इज द ओल्डेस्ट बिल्डिंग इन धिस कॉलनी वस्तू. कंपेरेटिव्ह डिग्री विशेषणांपुढे सर्वसाधारणपणे दॅन लावतात, परंतु ऑरने शेवट होणाऱ्या खालील कंपेरेटिव्ह ॲडजेक्टिव्सपुढे शब्दयोगी अव्यय प्रेपोजिशन टू लावतात. इन्फिरियर टू च्यापेक्षा दर्जाने कमी, सुपिरियर टू च्यापेक्षा दर्जाने जास्त, ज्युनियर टू च्यापेक्षा कनिष्ठ, सिनियर टू च्यापेक्षा वरिष्ठ, प्रिफरेबल टू च्यापेक्षा अधिक पसंतीचा, प्रायर टू च्या आधी. जी विशेषणे गुणधर्म व्यक्त करतात परंतु त्यांचे तीन भाव होत नाहीत, त्यांची तुलना केली जाऊ शकत नाही, उदाहरणार्थ स्क्वेअर, राऊंड, परफेक्ट, इटर्नल, युनिव्हर्सल, युनिक, सर्कल, अल्टिमेट, सिलेंड्रिकल, रेक्टँग्युलर, ट्रिअँग्युलर. टाईम, वेळ. द सेंटेन्सेस रिलेटेड टू टाईम कॅन बी कन्साइजली डिस्क्राइब्ड इन ओनली अ फ्यू सेंटेन्सेस. लेट अस लर्न दोज सेंटेन्सेस. वेळेसंबंधीची वाक्ये फक्त काही थोड्या वाक्यांमध्येच संक्षिप्त रूपात मांडता येतात, ती वाक्य आता आपण शिकूयात. टाईम प्लीज. व्हॉट टाईम इज इट नाऊ? व्हॉट इज द टाईम? आता किती वाजले आहेत? इट इज 6 o'clock नाऊ? आता 6 वाजले आहेत. इट्स 6:15 नाऊ? इट्स 6:15 नाऊ? आता 6:15 वाजले आहेत. इट्स 6:30 नाऊ? इट्स 6:30 नाऊ? आता 6:30 वाजले आहेत. इट्स 6:45 नाऊ? इट्स 6:45 नाऊ? आता 6:45 वाजले आहेत. इट्स 6:40 नाऊ? इट्स 6:40 नाऊ? आता 6:40 झाली आहेत. इट्स 7:20, अजून 7:20 बाकी आहेत. माय वॉच शोज राईट, एक्झॅक्ट, करेक्ट, ॲक्युरेट टाईम. माझे घड्याळ बरोबर वेळ दाखवते. माय वॉच इजंट वर्किंग. माय वॉच हॅज स्टॉप्ड वर्किंग. माय वॉच इज आउट ऑफ ऑर्डर. माझे घड्याळ बंद पडले आहे. माय वॉच इज अंडर रिपेअर्स. माझे घड्याळ दुरुस्तीला दिले आहे. माय वॉच इज फास्ट बाय 5 minutes. माझे घड्याळ 5 minutes पुढे आहे. माय वॉच इज स्लो बाय 5 minutes. माझे घड्याळ 5 minutes मागे आहे. माय वॉच गेन्स 5 minutes डेली. माझे घड्याळ रोज 5 minutes पुढे जाते. माय वॉच लूजेस 5 minutes डेली. माझे घड्याळ रोज 5 minutes मागे पडते. माय वॉच इज वॉटरप्रूफ. माझ्या घड्याळात पाणी जात नाही. माय वॉच इज फायरप्रूफ. आगीच्या ज्वाळांचा माझ्या घड्याळावर काही एक परिणाम होत नाही. माय वॉच इज शॉकप्रूफ. धक्के बसले तरी त्यांचा माझ्या घड्याळावर परिणाम होत नाही. माय वॉच इज स्क्रॅचप्रूफ. माझ्या घड्याळावर ओरखडे उठत नाहीत. टाईम वन्स लॉस्ट कॅन नेव्हर बी रिगेन्ड. एकदा गेलेली वेळ कधीच परत येत नाही. टाईम वन्स पास्ट कॅन नेव्हर बी रिकॉल्ड. एकदा गेलेल्या वेळेला कधीच परत बोलावता येत नाही. अगेन द रिक्वेस्ट आय मेक इन एव्हरी लेक्चर. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर अँड व्हिजिट speaknit.in. वी आर गोईंग टू लर्न प्रोनाऊन्स इन द नेक्स्ट लेक्चर. बी विथ मी. मी प्रत्येक लेक्चरमध्ये करतो ती विनंती परत एकदा. लाईक, सबस्क्राईब व शेअर करा आणि वेबसाईट बघा
आपण पुढील लेक्चरमध्ये सर्व नामे शिकणार आहोत. माझ्याबरोबर असा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. सी यू अगेन.